तू खाऊन बघ पहिले मीठ आहे का नाही. गरम आहे, खूप गरम. ओ भाई चटका का बरं, मला देत होती तू डायरेक्ट. आणि मम्मीने मला पटकन बोलवले, पण मला क्विक मध्ये हेअर स्टाईल करायची, हेअर स्ट्रेट करायचे, माझे थोडे फ्रिजी केस झाले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वर. सो व्लॉग चालू होण्याच्या अगोदर सांगू इच्छितो की हा व्लॉग ऍक्च्युअली किट्टूच्या बर्थडेच्या दिवसाचा आहे. आम्हाला त्याला गाडी गिफ्ट घ्यायची होती, बट शॉपमध्ये आम्हाला ती गाडी भेटली नाही आणि त्यामुळे आम्ही ऑनलाईन ऑर्डर टाकली. आम्ही विचार केला होता की गाडी ज्या दिवशी ऑनलाईन डिलिव्हरी होईल त्यानंतर आम्ही हा व्लॉग घेऊन येऊ, बट खूप सारा कमेंट येत आहेत की तुम्ही त्याच्यासाठी काही गिफ्ट घेतलंच नाही, घेतलंच नाही, घेतलंच नाही. त्यामुळे आम्ही आता विचार केला की चला आपण हा व्लॉग टाकून देऊया, कारण गाडीची डिलिव्हरी डेट खूप लेट होती. ती जेव्हा डिलिव्हरी होईल त्यानंतर आपण किट्टू बाळाची रिएक्शन तर घेऊयाच, आणि मुळात म्हणजे त्या कमेंट करणाऱ्यांच्या मनाला शांती भेटेल. काल आम्ही रात्री 12 वाजता बर्थडे सेलिब्रेशन केलं. किट्टूचं गिफ्ट पेंडिंग होतं, त्यासाठी आम्ही आता चाललोय मार्केटला. ऍक्च्युली कशी आहे, त्याचा आज बर्थडे, तर मला माझी इच्छा आहे की त्याला आजच ते गिफ्ट मिळावं. ऑनलाईन तर आम्ही ऑर्डर टाकलंय, जर इनकेस इकडे नाहीच भेटलं तर आम्ही अजून एक शॉप आहे तिकडे पण छान छान आहे, तर तिकडे एकदा जाऊन येतो. आम्ही तिथे सुद्धा जाऊन येणार आहोत आणि भेटलं तर आजच्या आजच किट्टूला गिफ्ट देणार आहे, त्यामुळे मी ब्लॉग चालू केलाय. आणि किट्टूला आता मम्मींनी गेलेत एका मस्त गार्डनमध्ये खेळण्यासाठी, कारण की त्याला थोडं खेळलं की त्याला आज जास्त आनंद मिळेल. सो तो खेळण्यासाठी तिकडे गेलाय, तर मम्मी बोलली तू पण इकडे ये. सो मी तयारी करते आणि छान तयारी करून जाणार आहे. सो माझा मेकअप पूर्ण झालाय, पण माझे केस खूप विस्कटलेले आहे आणि लवकरात लवकर मला माझी स्ट्रेटनिंग करायची, कारण मला थोडा लुक माझा चेंज करायचा आहे. सो मी आता स्ट्रेटनिंग करणार आहे, ते पण एकदम इझी वे ने. तर स्ट्रेटनिंग साठी खूप वेळ जायला लागतो आणि मम्मीने मला पटकन बोलवले, पण मला क्विक मध्ये हेअर स्टाईल करायची, हेअर स्ट्रेट करायचे, माझे थोडे फ्रिजी केस झाले, कारण की हेअर ऑइल केलं होतं रात्रीला मी, त्यामुळे मी थोडं लेट आंघोळ केली आणि आंघोळ झाल्यामुळे आता माझे थोडेसे ओल्सर केस आहेत आणि मी आता ते हेअर माझे स्ट्रेट करणार आहे. आणि त्यासाठी मी युज करणार आहे अगारोचं हेअर स्ट्रेटनर कॉम्ब. तर आपलं यासोबत एक ग्लोव्ह सुद्धा मिळाला आहे, खूप छान ग्लोव्ह आहे रिअली. सो देखो आता मी हा ग्लोव्ह वेअर करून घेते आणि मस्त माझे केस 5 मिनिटात स्ट्रेट करते. एकदम लाईट वेट आहे आणि एकदम क्यूटस आहे, छोटस आणि एकदम पटकन आपली हेअर स्ट्रेट करून देतं. हे पॉवर बटन दाबून मी ऑन केलं, हे आहे हीट इंडिकेटर, इथे प्लस आणि मायनस दिलेलं आहे, आपण इथून हीट कमी जास्त करू शकतो. फुल्ली फीचर्सने लोडेड आहे, फास्ट हीटिंग होते, आयोनिक टेक्नॉलॉजी सोबतच 5 हीट सेटिंग्स पण आहेत आणि अँटी स्काल्प डिझाईन असल्यामुळे स्काल्पला चटका बसत नाही. स्ट्रेट हेअर झाले आणि फील होत आहे मला खरोखर. आणि हे बघा, ही साइड पूर्ण फ्रिझी आणि मेसी झालेली आणि ही साइड बघू शकता किती स्ट्रेट झाली, ते पण कमी वेळेत. आणि आता मला चटका लागण्याची पण भीती नाही, कारण की याने स्काल्पला सुद्धा चटका लागत नाहीये, फक्त हे हेअर जर गरम होतात म्हणून आपल्याला ग्लव्ह दिलेला आहे केस पकडण्यासाठी. तर आता मला ते 10 तास मला हेअर स्ट्रेट करण्यासाठी ते मशीन घेऊन बसण्याची गरज नाही, एकदम इझिली मस्त हेअर स्ट्रेट पण होतात आणि विंचरूट पण होतात आणि दुसरा कांगवा घेण्याची गरज सुद्धा नाही. आता फायनल लुक दाखवते तुम्हाला. तर ही साईड पूर्ण झाली आहे, बघू शकता किती स्ट्रेट हेअर झाले माझे. पूर्ण स्ट्रेटनिंगचं फील येण्यासाठी सिरम लावणं खूप गरजेचं आहे. सो पहिले सिरम लावून घ्या आणि मग स्ट्रेटनिंग करा. But I'm so frustrated. Hello to my loneliness. I guess that ignorance is bliss. Take me back to before the new. Rewind, take it out of cue. Innocence can be a young man's game. Signed up for the hall of shame. आमचे जुनियर, आमचे महाराज तयार झाले आहेत एकदम नवीन सुटगुट घालून किट्टूदाच्या बर्थडेला जाण्यासाठी. शोने चलो चला, त्याचं ब्लँकेट घेऊन त्याचे पप्पा निघाले आता पुढं, त्याला आता गाडीत लागेल ना ब्लँकेट, त्यामुळे बाळाची मम्मी पण झाली रेडी. सो मी देखील रेडी झाली, केस खूप छान लुक दिसतोय, मला फार आवडलं. तर चला निघूयात आता. अरे बापरे, अरे बापरे.
आतापासून गाडी शिकते का शोन्या तू? ए पिल्लू राजा माझा पहिले दुसऱ्याला गेलं गाडी चालू. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे एक गार्डन, तिथे सगळे मम्मी किट्टू पप्पा आणि ते सर्व किट्टू दादाला खेळायला घेऊन गेलेले आणि त्यामुळे आम्हालाही तिकडेच बोलवलं होतं. मग आम्ही गार्डनमध्ये आलो, थोडंसं फिरलो, रील्स वगैरे शूट केले. किट्टूनी प्रियाला बघून लगेच झप्पी मारली, जादू की झप्पी द्यायला प्रियाला खूप आवडतं आणि किट्टूला सुद्धा. आणि मग थोड्या वेळ फिरून झाल्यानंतर बसून राहिलो, गप्पा केल्या आणि मग नंतर विचार केला की आता जाऊया घरी, खूप भूक लागल्या होत्या त्यामुळे आम्ही निघालो घरी आता सगळे जेवण करण्यासाठी. प्रियांका खरंच वडापाव अलाउड नाही पीएनसी मधारला. बापरे एकच घास डेंजर आहे तुम्ही तर. रपा रप रपा रप तिकडे पाहून जसं मी पाहणारच नाही तुमच्याकडे असं चाललं होत. एकच घास खाल्ला मी, कंट्रोल होत नव्हता. भूक लागली का? दोन महिने झाले वडापाव खाल्ला नव्हता. जाय पप्पांना मदत कर पहिले स्वयंपाक बनवला. बिर्याणी नको बनव, भाजी बनव प्रिया. नाही भाजी बनव, भाजी बिर्याणी नको प्रिया. काय काय बनवलं ग? मटन जे आहे ते बॉईल करायला रडत ते म्हणते कॅमेरा नाही नाही सेम आवाज देत माझ्याकडे बघा. मोबाईल नाही घेऊ देत. मटन बॉईल करायला टाकलं आणि मसाला काढला बस. बाकीच मम्मी मटन चिजलं आणि सूप मला खूप आवडतं म्हणून प्रिया तिच्यासाठी आणि माझ्यासाठी म्हणजे ती अर्धच घेईल माझ्यासाठी थोडस घेऊन आली. सूप पिल्याशिवाय, सूप नाही पिलं ना तर मला करमत नाही, मग ती भाजी खायला मला इंटरेस्ट येत नाही. देतेस ना? नाही तर नुसतं कॅमेरात बोलायला लावशील. कस झालंय सांग. तर आता आम्ही आलो घरी आणि खूप मस्त झालं रात्री बर्थडे. ऍक्च्युली रात्री मी तिथेच थांबलो, पण प्रॉब्लेम असा झाला की माझा नेमका मोबाईल डिस्चार्ज झालेला, त्यामुळे आम्हाला ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही, म्हणून तिथून कट करून आता आम्ही इथून स्टार्ट करत आहे. आणि दुसरी गोष्ट असं की आम्ही गेलो होतो गिफ्ट आणायला, तुम्हाला सांगितलं हो गाडी घ्यायला, तर तिथे पूर्ण सायकलच होत्या, गाडी नव्हत्या. सो मग आम्ही ऑनलाईन डिसाईड केलं की ऑनलाईन घेऊया. ऍक्च्युली त्याचा अजून एक बेनिफिट काय आहे, दुकानात आम्हाला वॉरंटी भेटत नव्हती, ते बोलले की वॉरंटी नाही, जसं तुम्ही आमच्या वाटत बघितलं असेल. सो मग मी ऑनलाईन ऑर्डर केली. ऑनलाईन ऑर्डर केल्यावरती आम्हाला त्या गाडीच्या पार्ट्सवरती 6 महिन्याची वॉरंटी आहे, प्लस फिजिकल बॉडीवरती 1 इयरची वॉरंटी आहे. सो मग मी तेच बोललो आणि म्हणून आम्ही तेव्हा ऑर्डर टाकली आणि आता किटुदायाचं गिफ्ट येईल 30 किंवा 1 तारखेपर्यंत. 1 तारीख दिलेली आहे, बट असं मे बी डे बिफोर येऊन जातं आणि तेव्हा आपण नक्की ब्लॉग घेऊ त्याचं जेव्हा. आपण कसं गाडी पहिले मी प्रियालाच चालवायला लावल, कारण प्रियाचं वजन ती धरेल. मी बसेल का त्याचे? मला 50 किलो पर्यंत वजन कॅपॅसिटी तिची, तुला उभं करून पळव. माझं 50 किलो आहे. तर प्रियाला मी बसवून दाखवेल गाडी, बघूया आपण आणि मग नंतर किट्टूला सरप्राईज देऊ. एक थोडस वेगळं पद्धतीने सरप्राईज क्रिएट करू, कारण आहे ना बर्थडेला त्याला फक्त आपण एक उमेद लावून दिली आणि आहे ना ती गाडी नेमकी त्या दिवशी भेटली नाही. सो तो आहे ना मला रोज फोन करून विचारतोय मामा गाडी कुठे, मामा गाडी कुठे. आता ती गाडी मी म्हटलं येणार आहे बाबड्या येणार आहे, तर ती 30 किंवा 1 तारखेला येईलच. सो आता प्रिया आज बनवणार आहे कोणती आज कोणती डोंबी का डोबी डोंबी मच्छी आणली आहे, फिश एक नवीन प्रकार आहे आणि बोंबील तर ऍज ऑलवेज माय फेवरेट. सो ते बनवणार आहे प्रिया. सो चला मी तुम्हाला पहिली रेसिपी दाखवतो, मला फ्राय आवडतात आणि ती फ्राय बनवणार आहे. हे बघा ही तर फिश बिर्याणी धुवून मस्त काय कापतो. इथं प्रियाने फिश मस्त वॉश करून त्यानंतर त्याला मॅरिनेट करायला ठेवलं. इथे बोंबील फ्राय आहेत आणि हा लिंबू मी कापून देतो. नाही घरचे सांगतात मला की प्रिया म्हणजे नाही कापू द्यायचा प्रियाला ना, म्हणून मग मी कापतो धरा. हे बघा मस्त आता बोंबीलला ती मसाला लावते प्रिया. तांदळाचं पीठ आणि रवा, मीठ टाकलंय ना? थोडस मीठ ठेव. सकाळी त्या ताईंनी म्हणजे मच्छी बनवायला घेतलेली, सकाळी मी नव्हतो ना पण म्हणून बनवली, बाहेर गेलेलो. त्यांना बोलली नको बनवून, मी बनवले गरम गरम. त्यांनी मीठ टाकलंय का नाही मला नाही माहिती. मग आता तुम्ही एक खाऊन बघा. ठीक आहे एक बनवून बघ. नको टाकू आणि ही फिश वा 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 वा
मस्त 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 आता थोड्या वेळाने बघा कशी कुरकुरीत बोंबील होतात, एकदम हॉटेल स्टाईल बोंबील का ग. संध्याकाळी माझ्या सोनूचा असा फिरण्याचा वेळ असतो, जर त्याला आता खाली टेकवलं ना मी तर लगेच भोंगा पसरेल, लगेच रडायला सुरुवात होईल त्याची. एकदम गरमागरम खुसखुशीत आणि क्रिस्पी बोंबील फ्राय माझ्या बायकोनी माझ्यासाठी बनवून दिले आणि आता मी त्याची टेस्ट चाखणार आहे. थँक्यू सो मच माझी बायको. तू बनवलंयस ना तर पहिले तू खा, खाऊन बघ आणि गरम आहे सांभाळून जरा. हां बाप रे लागला ना चटका बघ आता. चल आता मी ट्राय करतो चटका. बापरे बापरे खरंच गरम आहे. जास्त गरम आहे ना. मग गरम तर आहे पण टेस्टी पण खूप आहे. आणि कोण बाबा हे सोडणार आहे खाण्याचं, मला तर जाम आवडलं. एक नंबर बनवले प्रिया, मस्त एकदम मस्त. यावर फक्त लिंबू आणि तिखट थोडं कमी झालं आहे, बाकी एकदम मस्त झाले खरंच एकदम मस्त. तिखट कमी एकदम टेस्टी आणि क्रिस्पी झाले. थँक्यू सो मच. मस्त ते फिशला भारी दिसू राहिले. डोंबी मच्छी, मसूरची डाळ, मसूर अख्खा मसूर, भात चपाती सगळं आहे. जेवण करून घ्या. आता मी बाळाला घेतलेलं आहे तोपर्यंत तू जेवण कर, पण मला एवढं सांग फिश कशी झाली आहे ती. तुम्ही बोंबील खाल्ले गरम गरम, आता मी जेवण कर. हा कशी झाली मला सांगा, म्हणजे मला अंदाज येईल. झाली कशी आहे ती, फ्रेशच आणली मी. झाली पण छान आहे. नक्की ना चल मला आता लवकर जेवण कर, मग मी बाळाला घे, मग मी जेवण करतो. फायनली मी झालोय मोकळा आणि पियू आता बाळाला फीड करते, तोपर्यंत आता मला चान्स मिळाला आहे जेवण करण्याचा. मी जेवण करून घेतो फटाफट आणि बिग बॉस बघतो आम्ही दोघं. आता बघू काय होत आहे आजच्या एपिसोडला. पहिले तर जेवण करतो कारण जास्त भूक लागली मला. सो फायनली जेवण झालं आणि आता बराच वेळ झाला, 1 वाजून गेला आहे, आम्ही जागेच आहोत कारण आम्ही दोघंही आमच्या बाळासोबत खेळत होतो. थोडंसं खेळल्यानंतर आता तो फीड करतोय आणि आता तो झोपी जाईल कदाचित, कारण 1.5 नंतर तो झोपी जाऊ शकतो. आज सकाळी आज त्याला पूर्ण जागवलेलं आहे आम्ही त्यामुळे, आणि आज तसं बाहेर पण जाऊन आलो त्यामुळे. सो व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवण तर मला जाम आवडलं आणि मला माहिती आहे तुम्हाला पण ती रेसिपी बघून नक्कीच आवडली असेल. लवकरच पुढच्या व्लॉगला भेटूया, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.